जय हो शंकरा भोलेनाथ शंकरा आदिदेव शंकरा हे शिवाय शंकरा। तर मित्रांनो आपण आता अर्ध्यातच पोहोचलेलो आहोत आणि आपल्याला शिवदा जवाब भेटलेले आहेत। नमस्कार। तर मित्रांनो समोर बघताय तुम्ही मंदिर पोहोचलेलो आहोत आता कनकेश्वरला। जय हो शंकरा भोलेनाथ शंकरा। Birthday to you, happy birthday to you, happy birthday to you। कुटुंब कुटुंब होर आले और जेवण जा बाजार। तर नमस्कार मित्रांनो, मी मोहित कोली, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना हॅप्पी न्यू इयर। तर मित्रांनो आज नवीन वर्षाचा पहिला सोमवार आहे, तर आज मी चाललो आहे कनकेश्वर मंदिर अलिबाग येथे। सर्वात पहिल्यांदा जाऊया आपण करंजा जेटीला। करंजा जेटीवरून फेरी बोट पकडून रेवसला जाऊ आणि रेवस सोडून या गाडीवर आपण कनकेश्वर जाऊ। तर सर्वात पहिल्यांदा जाऊया करंजा जेटीला। चला तर आता डायरेक्ट भेटू करंजा जेटीला। चला तर मित्रांनो आता आलो आहे करंजा जेटीला। अजून फेरी बोट का आली ना आपली, तर थोड्याच वेळात येईल, 5-10 मिनटात येईल फेरी बोट। मग फेरी बोटमध्ये बसून रेवस जेटीला जाऊ, रेवस जेटीवरून गाडीवर कनकेश्वरला जाऊ। आपल्यासोबत आहे नितीन नाकवा आणि अंश कोली, आपली गँग आहे कनकेश्वरची। तर जाऊया आता कनकेश्वरला। बघा इथे समोर सनराइज होत आहे, सकाळीचा व्ह्यू बघताय तुम्ही करंजा जेट्टीचा। तर मित्रांनो आली आपली फेरी बोट, आली बघताय तुम्ही सकाळी सनराइज व्ह्यू बघताय तुम्ही। आणि आपली बोट पण आलेली आहे फेरी बोट। जाऊ आपण रेवस जेटीला। तर मित्रांनो आता फेरी बोटमध्ये बसलेलो आहे, बघताय तुम्ही पाटी करंजा जेटी आणि आपले मित्र पण बसलेले आहेत। तर आता जाऊ रेवस जेटीला आणि रेवस जेटीवरून बाईकवरून जाऊ आपण कनकेश्वरला। चला भेटू आता डायरेक्ट रेवस जेटीला। चला तर मित्रांनो पोचलो आता रेवस जेटीला। बघताय ते तुम्ही समोर रेवस जेटी आणि ह्या जेटीचा काम चालू आहे। बघताय तुम्ही ही नवीन जेटी बनत आहे आपल्या नवीन भक्त्यासाठी आणि मुंबईची बोट आहे। भाऊच्या धक्क्याला जाते ही बोट, ती दिसते तुम्हाला। तर मित्रांनो पोचलो आता रेवस जेटीला, बघताय ते तुम्ही रेवस जेटी। आणि आता रेवस जेटीवर बघा ना किती नाकाची गाड आलेली आहे, आता आपली पण गाडी फोन मी लावते आपण। मित्रांनो बघा कशा गाड्या चढवतात। तर मित्रांनो बघता येते गाड्या कशा चढवतात आणि गाड्या कशा उतरवतात बघता येते तुम्ही। आता आपली गाडी येणार आहे वरती, त्याच्यानंतर जाऊ आपण कंटिन्यू करू। मित्रांनो बघताय आपली गाडी संपलेली आहे। तर मित्रांनो आता आपली गाडी पण आलेली आहे, आता जाऊ आपण कनकेश्वर अलिबाग येथे। Thank you.
तर मित्रांनो, तुम्ही कधी रेवसवरून अलिबागला जात आहे गाडीवर, तर थोडीशी स्लो चालवा कारण तिथे रस्ता खराब आहे. हा पॅच थोडा नवीन बनवलेला आहे, रस्ता खराब आहे. तर मित्रांनो, थोडाच पुढं आलो ना का इथं मांडव्याचा रोड आहे, मांडव्याला जाण्याचा हा रस्ता आहे आणि सरळ आहे तो, म्हणजे अलिबाग कनकेश्वर कुठं पण जाऊ शकतो. तर चला, तर मित्रांनो आता पोचलो आहे चोंडे फाट्याला आणि चोंडे फाट्यावरून तुम्ही सरळ घेतलं ना तर अलिबागला जाणार आणि लेफ्ट घेतलं तर तो कनकेश्वरचा रोड आहे. आणि आता समोर बघताय तुम्ही शिवाजी महाराजांचा स्मारक आहे. तर चला जाऊया, आत पुढे जाऊया आपण. कनकेश्वर कमान दिसते तुम्हाला, कनकेश्वरची. पुढे आल्यावर पटरी लागते, रेल्वे पटरी. आणि समोर बघताय कनकेश्वरचा डोंगर दिसतो तुम्हाला. तर मित्रांनो, आता कनकेश्वरला डोंगराच्या पायथ्याशी पोचलेलो आहे. बघताय तुम्ही इथे पायऱ्या. आता जाऊया, आता जाऊया वरती डोंगरावर आणि मला पण आज दर्शन होईल नवीन वर्षाच्या पहिल्याच सोमवारी. चाललो आहे कनकेश्वरला, तर चला जाऊया. आपले पार्टनर बघताय, समोर बघताय तुम्ही कनकेश्वरचा डोंगर दिसत आहे. आता तिकडेच आपल्याला जायचं आहे वरती. तर चला कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, आता थोडा वरती आलेला आहे आणि वरचा व्ह्यू बघताय तुम्ही. चला जाऊया पुढे. जय हो शंकर. तर मित्रांनो, समोर बघताय तुम्ही ओम नमः शिवाय लिहिलेलं आहे. ओम नमः शिवाय. तेरी नाम की ज्योत ने सार हर लिया तमस मेरा. तर मित्रांनो, आता बराच वरती आलेलो आहे. बघताय सगळी जमलेली आहेत. तर चला पुढे जाऊया. तर मित्रांनो, आपण आता अर्ध्यातच पोचलेलो आहोत आणि आपल्याला शिवदास बाबा भेटलेले आहेत. नमस्कार. तर तुम्हाला नवीन वर्षाचे पहिलेच सोमवारी आलात कनकेश्वरला, तुम्हाला कसं वाटतंय? एकदम मस्त वाटतंय, एकदम फ्रेश वाटतंय ना. फ्रेश फ्रेश फ्रेश. आणि दर सोमवारी येतो बरेच दिव वर्षापासून. एकदम आनंददायी सगळं वाटतंय इथं. आणि वरती गेल्यावर एकदम 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 शांत वाटतंय ना. असं पहिला देऊळ आहे का, देऊळ दिसतच नाही, त्यामुळे चढणारा त्रासदाय वाटतंय, अडचण वाटतंय. पण देऊळ बघितल्यानंतर एकदम आनंदी आनंद होते मनाला, एकदम एकदम आनंद सुख सुख आहे लागते. चला या, चला भेटू वरती. हो हो नाही. तर आपण आता भेटलो शिवदास बाबाला, आपले गावातलेच आहेत, पहिले चेअरमन होते. तर जाऊया पुढे. तर मित्रांनो, आता आम्ही जवळजवळ पोचलेलोच आहोत मंदिराजवळ. इथे बघताय आम्ही सगळे दमलेलोच आहोत. तर आपल्याला अजून किती वेळ लागेल पोचायला? अजून 20 मिनिटं. 15 ते 20 मिनिटं लागते तर अजून आपल्याला. आणि इथे समोर बघताय नंदी आहे, नंदी बघताय तुम्ही. आणि इथे पाणी पिण्याची व्यवस्था केलेली आहे. थोडी विश्रांती घेतलेली आहे आम्ही, कारण सुरुवात केली तोपासून बसलेलंच नव्हतं, आता बसलोय पहिल्यांदाच. तर आता डायरेक्ट भेटो आपण वरती मंदिरात पोचल्यावर. चला. तर मित्रांनो, आता जवळजवळ पोचलेलो आहोत आणि इथे देऊळ आहे. बघताय छोटासा देऊळ आहे, बघताय शंकराचं देऊळ आहे. ओम नमः शिवाय. श्री पालेश्वर मंदिर बघताय तुम्ही. आणि मित्रांनो, आता इथून 5 मिनिटाचा रस्ता आहे अजून, नंतर वापस. तर मित्रांनो, फायनली पोचलेलो आहोत कनकेश्वरला. बघताय इथे श्री कनकेश्वर देवस्थान, कमान दिसते तुम्हाला. तर जाऊया पुढं. आणि इथे पुढं आल्यावर इथे कुंड आहे, बघताय तुम्ही. कुंड आहे, बघताय तुम्ही इथे.
तर मित्रांनो आता कुंड बघितलं आणि आता चला जाऊ मंदिराच्या इथं. तर मित्रांनो समोर बघताय तुम्ही मंदिर पोचलेलं आहोत आता कनकेश्वरला. एकदम रिफ्रेशिंग वाटते वरती आल्याबरोबर. बघता एकदम मस्त वातावरण झालेलं आहे आणि ते तला आहे बघताय तुम्ही आणि ते देऊळ बघताय. ते भरपूर पब्लिक आलेली आहे. तर मित्रांनो चला जाऊ आता दर्शन घेऊ. चला तर मित्रांनो समोर मंदिर बघताय तर जाऊया मंदिरामध्ये. जय हो शंकरा भोलेनाथ शंकरा आदिदेव शंकरा हे शिवाय शंकरा तेरे जाप के बिना भोलेनाथ शंकरा. तर मित्रांनो आता दर्शन वगैरे झाला आणि आता आलोय बाहेर. इथे बघताय मंदिर बाहेरून आणि इथे तलाव आहे. तलाव बघताय मासे वगैरे आहे त्याच्यात आणि मंदिराचा परिसर बघताय. तर मित्रांनो आता मंदिराच्या इथून आलो आणि इथे कुंड आहे बघताय. तर मित्रांनो कुंडामधला पाणी बघताय थोडा घाण झालेलं आहे पाण्यात कारण पाण्याचा वापर नाही त्याच्यामुळे. आणि ते दरवाजे बघताय. नमो नमो जी शंकर भोलेनाथ शंकर जय त्रिलोकनाथ शंभु हे शिवाय शंकर नमो नमो जी शंकर भोलेनाथ. तर मित्रांनो इथे कुंड आहे आणि इथे बाजूलाच कुंडाच्या बाजूलाच हनुमंताचं मंदिर आहे बघताय तुम्ही. एकदम जुना मंदिर आहे बघताय. इथे पडाला आलेला आहे मंदिर. एकदम जुनं मंदिर आहे बघताय तुम्ही. जय हनुमान ज्ञान सागर. तर मित्रांनो आता दर्शन वगैरे करून झाला आणि कुंड वगैरे कुंड पण बघितला आपण आणि देऊळ पण बघितला आणि दर्शन वगैरे पण घेतला. तुम्हाला पण दर्शन भेटला नवीन वर्षाच्या पहिल्याच सोमवारी. तर हा व्लॉग पुढे कंटिन्यू होणार आहे संध्याकाळी कारण पप्पाचा बड्डे आहे आज. तर मित्रांनो आता हा व्लॉग कंटिन्यू होणार आहे तर डायरेक्ट आता संध्याकाळीच व्लॉग कंटिन्यू करू. चला तर मंडळी सकाळी आपण गेलो कनकेश्वरला आणि आता संध्याकाळ झाली तर आता चाललो आहे केक आणायला कारण आज पप्पाचा बड्डे आहे तर सेलिब्रेशन करायचं आहे. तर चाललो आहे आता केक आणायला. तर डायरेक्ट भेटू आता बेकरीमध्ये गेल्यावर. चला तर मित्रांनो आलोय आता बेकरीमध्ये. आलोय केक शॉपमध्ये केक घेऊया का आपला ऑर्डर दिलेला आहे तो. केक झालाय ना ऑर्डर दिलेला. नाव तर कसं आहे. तर मित्रांनो आपला केक रेडी आहे. तर मित्रांनो केक घेतलेला आहे आणि हा टँक घेतलेला आहे हॅपी बर्थडेचा आणि कॅन्डल्स घेतलेले आहे. केक बघा तुम्ही कसा आहे. नाकवास केक शॉपमधून ऑर्डर केलेला आम्ही. परमानंद मामा दिसत आहे तिथं समोर आणि ते मनीष मामा दिसत आहेत. केक कसं बनवत आहे ते मला दाखवते.
निलंग्या ते दिसते केक बनवताना. नाकवाच केक शॉप आहे सिरकीच्या पाड्यामध्ये. बघताय तुम्ही केक बनवताना. तर मित्रांनो केक वगैरे घेऊन झालेला आहे, आता डायरेक्ट जाऊ घरी. तर तुम्हाला केक वगैरे आवडला असेल आणि शॉप वगैरे तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून सांगा कसा वाटला शॉप आणि केक पण कसा आहे ते कमेंट करून सांगा. तर चला डायरेक्ट भेटू आता घरी, चला. तर मित्रांनो आलो आहे आता घरी, आता सेलिब्रेट करू पप्पाचा बड्डे. तर चला जाऊया आतमध्ये. मित्रांनो बघताय ते फॅमिली आलेली आहे सगळी. तर मित्रांनो केक बघता येते, तीन तीन केक आणलेले आहेत. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. मी मधीतला केक बघताय तुम्ही असं वाटते कमेंट करून सांगा. आणि इथे पप्पा नसलेला आहे, आता सेलिब्रेट करूया बर्थडे पप्पाचा. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. Happy birthday, happy birthday, and the star burn tonight. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Papa. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, and the star burn tonight. Happy birthday to you. तर मित्रांनो सकाळी गेलेलो आपण कनकेश्वरला, कनकेश्वर बघितला आणि संध्याकाळी आपण पप्पाचा बर्थडे पण सेलिब्रेट केला. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नसेल केला तर सबस्क्राईब पण करा. चला भेटू आता पुढच्या व्हिडिओ. चला.